नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकच चर्चा चालू आहे, एकच जयघोष चालू आहे, तो म्हणजे गणपती बाप्पा महोदया. पिंपरी चिंचवडची उद्योगनगरी आहे, ह्या ठिकाणी राजकारणी असतील किंवा उद्योगपती असतील, प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरामध्ये आज बाप्पा आलेले आहेत. आज प्रभातच्या ऑफिसमध्ये सुद्धा बाप्पांचं आगमन झालं आणि या ठिकाणी अनेक जे पदाधिकारी आहेत, अनेक जे अध्यक्ष असतील, राजकारणी असतील, त्यांचं प्रत्येकाचं या ठिकाणी येणं झालेलं आहे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. त्याचकरता आज प्रभातच्या ऑफिसला राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष संजोग वाघेरे आपल्या सोबत आहेत. त्याचप्रमाणे नाना काटे जे विरोधी पक्ष नेता होते, पिंपरीचे महानगरपालिके आपल्या सोबत आहेत. त्याशी आपण चर्चा करणार आहोत की नक्की कशा पद्धतीने एकंदरीत बाप्पाचं आगमन झालेलं आहे, काय आपण सापडा असणार आहे आणि ती गोष्ट राजकारण राजकारण म्हटल्यानंतर राजकीय प्रश्न झालेच पाहिजे तेही होणार आहे. तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत डिजिटल प्रभात मध्ये. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला प्रश्न विचारेल, सध्या सगळीकडे गणपतीची धूमधाम चालू आहे, सध्या काय सगळीकडे एक चर्चा चालू आहे, काय सध्या गणपतीला काय सगळं घातलं? गणपतीला हेच साकडं घातलंय की आता आपण जर पाहिलं तर अनियमित पाऊस सुरू होत आहे की बाबा याच्यातून आपला शेतकऱ्यांना ज्या काय पद्धतीनं जेवढा पाऊस पाहिजे होता त्या पर्सेंटेज वरती पाऊस आता काय अजून झालेला नाही. आणि म्हणजे फक्त शेतकऱ्यांचा नाही तर पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न निर्माण होत चाललेला आहे. तर मी गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना केली की चांगल्या प्रकारे पाऊस होऊ देत, आपल्या बळीराजालाही त्याच्यातनं सुकू द्यात आणि त्याचप्रमाणे जे आता इंडस्ट्री एरिया आहे आपल्याकडं पिंपरी चिंचवड एरियामध्ये, तर इथल्याही कामगारांच्या बाबतीतले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न लवकरात लवकर सुटण्यासाठी आणि जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी गणरायांनी यामध्ये आशीर्वाद द्यावा अशी मी गणरायाची त्यांनी प्रार्थना केली. नक्कीच पुढचा असा प्रश्न आहे की राजकारण म्हणत असत तुम्ही राजकीय पार्श्वभूमी आहे, प्रश्न असा आहे की सध्या एक चर्चा चालू आहे की संजय वाघेरे लोकसभेसाठी इच्छुक आहे, काय नक्की ही बातमी पहिल्यांदा खरी आहे का आणि असेल तर काय काय सांगत आपण? खरी आहे, कारण मी गेल्या वेळेस सुद्धा पिंपरी मतदारसंघ म्हणजे आपला जो मावळ मतदारसंघ तर याच्यामध्ये इच्छुक होतो, कारण आमचा पिंपरी मतदारसंघ हा राखीव असल्यामुळे तर त्या ठिकाणी आमदारकीसाठी लढता आलं नाही, म्हणून मी मावळ मतदारसंघात मागच्या वेळी सुद्धा इच्छुक होतो आणि ह्यावेळी देखील इच्छुक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून माझे गेल्या अनेक वर्षापासून मावळ मतदारसंघामध्ये माझे संबंध आहेत, मी त्या ठिकाणी नागरिकांशी संपर्कात आहे, जे काही प्रश्न आहेत हे सोडवण्याच्या दृष्टिकोनातून देखील मी प्रयत्न काही काही ठिकाणी केलेले आहेत. तर त्या दृष्टिकोनातून माझी तयारी आहे आणि मग खालचा उरण पनवेल कालापूर वगैरे असेल किंबहुना वरती लोणावळा खंडाळा मावळ असेल किंवा चिंचवड मतदारसंघ असेल किंवा पिंपरी मतदारसंघ आहे, तर या ठिकाणी संपर्क वाढवलेला आहे. त्या ठिकाणी म्हणजे दहीहंडी असेल किंवा धार्मिक सण असतील किंवा इतर काही कार्यक्रमाच्या माध्यमातून माझा ज्यांना संपर्क चालू आहे. सध्या पाहतो आपण की विरोधी पक्ष सत्तेमध्ये आहे, नक्की राष्ट्रवादीलाच मावळाचा जागा मिळू शकते का, काय वाटतं? याच्यामध्ये आम्ही आदरणीय अजितदादांच्याकडेही मागणी केलेली आहे की राष्ट्रवादीच्याकडे का पाहिजे, कारण की पिंपरी चिंचवड आणि मावळ हे तिन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीची या ठिकाणी मतदान चांगल्या प्रकारे आहे आणि खालचा जर भाग बघितला तर कर्जत पनवेलमध्ये सुद्धा राष्ट्रवादीला मानणारे त्या ठिकाणी मतदार आहे. तर त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न हाच आहे की बाबा हा मतदारसंघ आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून घ्यावं अशी आदरणीय अजितदादांकडनं आम्ही मागणी केली. तुमची मागणी पूर्ण होऊ शकते का असं होऊ शकेल असं मला वाटतंय, कारण की आपण जर पाहिलं तर म्हणजे इतर दोन्ही पक्षामध्ये म्हणा किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये जेवढा अजितदादांकडे जनसंपर्क आणि अजितदादांची जी काही
मानणारी लोक आहेत ही राष्ट्रवादीला मानणारी जास्त लोक आहेत. त्यामुळे मिळू शकतो तुमच्याकडे नाराज आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की जसं मी सांगितलं की गणेशोत्सव वातावरण सगळं काय गणेशोत्सव वातावरण आहे काय सांगाल काय नक्की काय सांगाल गणेशांना. सर्वप्रथम पिंपरी चौक शहरातील सर्व माझ्या नागरिक बंधू भगिनींना गणेशोत्सवाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. खरंतर ज्या पद्धतीनं आता भाऊंनी सांगितलं की गणरायाचरणी एकच आमचं मागणं राहील की ज्या पद्धतीनं या शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्या वाढत्या लोकसंख्येनुसार पिंपरी चौक शहराला जो पाणी पुरवठा होत आहे हा पाणी पुरवठा पाहिजे तेवढा पुरेसा नाही. म्हणून सातत्याने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून दादांकडे आमचं मागणं असतं आणि ज्या पद्धतीनं दादांनी काही वर्षापूर्वी या शहराला बंद पाईपलाईन योजनेतून पाणी आणायचा निर्णय घेतला होता तो निर्णय काही कारणास्तव स्थगित झाला होता आणि आताच हे नवीन सरकार स्थापन झाल्यापासून या सरकारांमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भाजप असेल किंवा शिंदे गट असेल या तिन्ही मंडळींनी ह्या निर्णयाचं स्वागत करून या बंद पाईप योजनेला मान्यता दिलेली आहे. परंतु मावळमध्ये आपण काही दिवसापूर्वी पाहिलं असेल की त्या ठिकाणचे जे शेतकरी आहेत त्या ठिकाणी नागरिक आहेत त्यांनी आंदोलनचा इशारा दिलेला आहे. परंतु त्या लोकांना विश्वासात घेऊन तेथील नागरिक असेल किंवा शेतकरी असेल किंवा पदाधिकारी असेल यांना विश्वासात घेऊन नक्कीच आपल्या या पिंपरी चौक शहरासाठी एक चांगला मार्ग काढून त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून त्यांना जर शेतीला पाणी कमी पडत असेल तर त्यांचा एक सोयीस्कर मार्ग काढून या शहराला पाणी आणणं गरजेचं आहे. गणरायाचरणी हीच प्रार्थना आहे की येणाऱ्या काळामध्ये सुरळीत आणि मुबलक पाणी पुरवठा हो. एक प्रश्न असा आहे की हा जो बंदिस्त जलवाहिनीचा जो मार्ग प्रश्न सुटलेला आता जो स्थगित उठवलेला आहे काय वाटतं कुणाच्या मुळे तो प्रश्न सुटलेला असं वाटतं. ज्या पद्धतीनं दादांच्या संकल्पनेतून ही बंद पाईपलाईन योजना चालू झाली त्यावेळेस दादा उपमुख्यमंत्रीच होते आणि त्यावेळेस ज्या पद्धतीने बंद झाली त्यावेळेस सातत्याने आम्ही पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत होतो. परंतु स्वतः येत होती जात होती. आता दादा सत्तेमध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्यावेळेस सत्तेमध्ये सामील झाली त्यावेळेस हा शहरातील हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेऊन सर्वपक्षीय निर्णय घेऊन दादांनी त्यात पुढाकार घेऊन हा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे दादाकडून पिंपरी चौक हे गिफ्ट मिळालं 100%. पुढचा असा प्रश्न आहे की आपण पिंपरी किंवा त्या ठिकाणची स्मार्ट सिटी झालेली आहे तर स्मार्ट सिटीचा जो एक खूप चांगल्या पद्धतीने विकसित झालेला आहे आणि त्या ठिकाणी जे एक जो परिसर आहे तो खरोखर अजून एक चांगला विकसित पाचून बराच विकसित झालेला आहे. अजून कोणत्या प्रकारे विकसित होण्याच्या साठी तुम्ही प्रयत्न करा. खरं तर सुरुवातीपासून आम्ही दादांच्या मार्गदर्शनाखाली त्या भागामध्ये काम करत आहोत आणि दादांच्याच नियोजनामुळे पिंपरी चौक शहरातील सर्वात फास्ट डेव्हलप होणारा वाढ म्हणजे राजनी पिंपरी चौक आणि ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट होत होती त्या पद्धतीने पूर्वी ज्या पद्धतीने जवाहरलाल नेहरू योजनेतून काही फंड्स आपल्या या शहराला आले होते त्या फंड्स मधनं पिंपरी चौकामध्ये अनेक फंड्स युज करून चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट दादांच्या मार्गदर्शनामुळे झाली होती आणि तीच डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने नंतर स्मार्ट सिटीमध्ये पिंपरी चौक पिंपरी बरोबर भाग घेतला गेला आणि त्यांच्या माध्यमातून सौदागर मध्ये काही ठिकाणी काँक्रीटचे रस्ते झाले फुटपाथ झाले सायकल ट्रॅक झाले आणि एक योगा पार्कचं काम चालू आहे. परंतु आता एक 2-3 महिन्यापूर्वी स्मार्ट सिटीचं पूर्ण काम बंद झालेलं आहे त्यांचे फंड संपलेले आहे म्हणून पुन्हा एकदा महापालिका आता उर्वरित कामं मार्गी लावणार आहे. म्हणजे तुमच्या दृष्टीने तो विकसित झालेला भाग असं वाटतं. 100% सुरुवातीपासून सौदागर हे विकसित होतं फक्त आता यांनी त्याला थोडी लाली पावडर लावायचं काम केलेलं आहे. त्या पद्धतीने दादांच्या मार्गदर्शनामुळे पिंपरी चौकावर भागामध्ये 1.5 किलोमीटरचं लिनियर गार्डन तयार झालेलं आहे. प्रशस्त 5 एकरमध्ये गार्डनचं काम चालू झालं होतं. प्लेग्राऊंडचं काम चालू आहे. पाण्याच्या टाक्या 15 लाख लिटरची 20 लाख लिटरची पाणी टाकी पिंपरी चौकावरमध्ये तयार झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये पिंपरी चौकावरमध्ये कसलंही काम उर्वरित राहणार नाही आणि या शहरासाठी हे एक मॉडेल वार्ड असणार आहे. आता जसं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक असतील तर त्या तिथे स्थानिक नेत्यांनी ते निर्णय घेऊन लढायचं आहे की तिथे लढायचं आहे की आपण स्वतः लढायचं आहे तर तुमचं काय मत मी परत तुम्हाला विचारेल काय सांगा तुमचं काय मत आहे की इथेच लढणार की सोगळा लढणार. आमचे नेते निर्णय शेवटी घेतील. दादांचा जो निर्णय असेल तो आमच्या या शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांना तो मान्य राहील. जसं आता नाना म्हटले की आदरणीय अजितदादांचं या शहरावरती पहिल्यापासून
प्रेम आहे आणि शहराला जे डेव्हलपमेंट जे केलं ते आदरणीय दादांनीच केलंय. तर त्यामुळं हा जो निर्णय आहे हा निर्णय आदरणीय दादाच घेतील. आणि ह्याच्यातनं जर तसं पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या शहरामध्ये सत्ता होती. तर त्या दृष्टिकोनातून निश्चितच असं वाटतं की दादा जो निर्णय घेतील तो योग्य निर्णय घेतील. तुम्ही दोघांनी आमच्याशी खूप छान गप्पा मारलं आणि प्रथम म्हणजे आता दादा सांगेल की गणेशोत्सव सर तुम्हाला खूप दोघांना शुभेच्छा आणि डॉक्टर सर तुमचं आभार आणि नक्कीच तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. जय गणेश. जय गणेश.